सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल को और बेल आईकॉन दबाना बिल्कुल ना भूले मुक्ताई नगर तालुक्यातील चारठाणा गाव येथे दरवर्षा यावर्षी सुद्धा सातपुडा पर्वतामध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांकडून अनेक वनस्पतींपासून भाज्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बावीस सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वनात वरांच्या पायथ्याशी जंगलामध्ये राहून राहत आले आहेत आदिवासी जाती व दुर्लक्षित प्रवाहात आणून विकास होण्यासाठी स्वयंसेवक संघ व ग्रामीण विकास समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की वनामध्ये राहणारे आदिवासी महिला व पुरुष व मुले मुली या लोकांना आरोग्य चांगले का राहते हे लोक निसर्गरम्य वातावरणामध्ये बिना प्रदूषण नसलेल्या ठिकाणी अशा भाज्यांमध्ये आयुर्वेदिक औषधींचा गुणधर्म असतो आपण एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करीत असताना सुद्धा बरेच संशोधन झालेले आहेत होमिओपॅथिक व ऍलोपॅथिक औषधी निर्माण झाल्या आहेत तरी सुद्धा बऱ्याच रोगांवर निदान होत नाही म्हणून बरेच पेशंट दगावतात आणि मोठ्या शहरांमधील हॉस्पिटल मधून पेशंट घरी न येता त्याची पेशंटची तब्येत सुधारली जाणार नाही असा डॉक्टर सल्ला देतात आणि घरी आल्यानंतर काही लोक आयुर्वेदिक औषधी घेतात किडण्यांसारखे आजार दुरुस्त होतात असे बरेचसे आजार सांगता येत नाही एवढे आजार आयुर्वेदिक औषधाने चांगले होतात अशा अनेक वनस्पतींमध्ये आजही तो गुणधर्म आहे त्या भाज्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महिलांकडून पुरुषांकडून ही माहिती मिळाली आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमातून करण्यात आला आहे ग्राम पुरस्कार संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत पाटोदा जिल्हा औरंगाबाद या गावाला महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार मिळवून देणारे आदर्श गाव तालुका भास्करदा पेरे पाटील प्रांत प्रमुख श्री विनयजी कानडे मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये सात प्रकाराच्या वन्यभाज्या ठेवण्यात आल्या होत्या वेशभूषा नृत्य डफडी यांची माहिती स्पर्धेत मिळाली कार्यक्रमानंतर आदिवासी महिलांनी नृत्याचा आनंद घेतलाय भाज्यांच्या स्पर्धेमध्ये निरीक्षकांमार्फत त्यांना गुण देखील देण्यात आले आहे ज्या महिलांना गुण मिळाले त्या महिलांना बक्षीस रूपाने स्टील चे डबे वाटप करण्यात आले क्राइम एफ आय आर साठी कैलास कोळी मुक्ताईनगर जळगाव